माननीय श्री करण भैया खलाटे, माजी सभापति पंचायत समिति बारामती, प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सीरीज सांडाळ चौकडीच्या खरामती। अब खरा खरा तुन पुढारी झालं करून समजा उचापती, घरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या करामती, हे चांडाळ चौकडीच्या करामती। आलाग बाई आलाग बाई आलाग आला 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 आणि पाडाला पिकलाय आंबा। इथं बघ पाडाला पिकलाय आंबा, सगळे दाढी ना दाढी पिकली तरी या माणसाला अजून पाडाचा आंबाचा आठवतो। हे बाळा, दाढी पिकण्याचा आणि आंबा पिकण्याचा काय संबंध आहे का? पण काय लावण्या बारकी पोरं येते त्यांनी काय आदर्श घ्यायचा? तुमचा आदर्शच घ्यायचा, आंबा खायचा। अरे आंब्याचा सीजन आहे सुभाषराव, मी तर ह्या मताचा माणूस आहे, माणसानी सीजन वाईज फळ पडू द्या। धर द्याला धरा बाळू का नीट बसा की। तर मी काय सुभाषराव म्हणतो, हा आंब्याचा सीजन आहे, तुम्हाला नाही मिळत म्हणा पण खा जावा, प्रकृतीसाठी आंबा चांगला। खाली गेल्या त्याला मिळत नाही त्याला मिळत, आखं गाव बेकारी तो पुढारी काय नात करू नको। आपण डायरेक्ट कोकणात आंब्याची झाडच घेतो, सीजनला आणतो पाहुण्या रावळ्याला वाटतो। अध्यक्ष रत्नागिरीचा फोन आलता व्यापाऱ्यांचा, ती रामभाऊ जगताप कोण आहेत म्हणले, राव सगळंच आंबा बुक केलेत। आपण घेणार आणि गावभर करणार कशाला येऊ रो बाप पाहिजे। ही पोटदुखी माणसं असली ना मला राग येतात। तुम्ही म्हणता गुन्ह्या गोविंदान नांदाव गाव, तरी नशीब ती कपटी रावण सुद्धा ह्याच्यात नाही। बर ठीक आहे, सरपंच कुठे आहे? सरपंचांच्या बायकोनी काही काम सांगितलं त्याच्यामुळे ती तिकडेच आहे, ते बायकोच्या ऐकण्यात आहे। चल म्हणलं की घरात बस म्हणले तुम्ही, आम्ही नाही तुम्ही बैल तुम्ही तर बघा पोरांनो। मी तुम्हाला वाटतं की पदाधिकारी झाले म्हणजे लय शिंग फुटली, असली लाचार लोक आहेत ना गावचं, त्यामुळे गावचा एकाच नाही। बर आमरस आवन विषय निघला बाळासाहेब, काय आमरस उद्या खाऊ आपण, पण माझं काय म्हणणे आज सगळ्यांनाच वेळ तर होऊन जाऊ दे की एखादी पार्टी झणझणीत। आता कसं बोलणार, पार्टीत मी काही येणार नाही, मला तुम्ही काम करून घेता आणि शेवट उपाशी ठेवता, तुमची पार्टी तुम्हाला लकला। तुम्हाला 10 रुपये लोक काय सुचत नाही, तुम्ही जेवायचं उपाशी थांबता, आम्ही त्याला काय करणार? आहे गद्दार आहे मित्र माझे गद्दार, आणि एक नंबरचा गद्दार रामभाऊ, 2 नंबरचा गद्दार सुभाषराव, आणि इथं काय चांडीच आहे ती। ए बाळ्या, तू चांगल्या कामात कार येत घुस करत असतो, मला तुम्ही फसावता मला फसावता तुम्ही, मला जेव्हा माझ्या घर फायदा घ्या तसा भावाचा बाळ्या पानाचा माझा, जेव्हा येचल ना जेवाय तर येचल ना, जेव्हा येऊ शकतो। ठीक आहे रामभाऊ, जेवायला येऊ शकतो, फक्त जेवायला येऊ। आईला मरणाचं खोडी नाही स्वतःला बोळ म्हणते सोबत, त्यामुळे डोकं आपलं हलत। ऐका ना काय करू, ऐकलं मालिक आहे, ऐका समजा 2 किलो चिकन आणू आणि मस्त पैकी झणझणीत रस्सा हे बनवू आणि मस्त पैकी पार्टी करू। काय चिकन सुभाषराव, रबर तोडल्यासारखं चिकन, अहो मटन बिटन आणा त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतं, आते नाही खायचं पण मापात। मागच्या 15 दिवसात पार्टी झाली तर कसलं तडकवत होतं चिकन आणि बरं, आता ततून द्या। त्यावेळी डॉक्टर म्हणे तुमचे प्रोटीन्स कमी पडलेत, चिकन तडकवा। अण्णा मला म्हणले बाळासाहेब इतकं हलकड जावंय, अण्णाला माग झालाय, मला आठवड्यात ना कधीतरी पावशेर चिकन आणते, ती मटणाचं नाव सुद्धा काढत नाही, आता बरं दुसरे जर म्हटलं की मटण खायचं। त्या अण्णाच्या बिन तुझ्या बी मग काय तुला आहे का, एक जी टाकेल का नाही आता नदीतच पालता पाडीन बाळ्या, पण एक टाकेन ना मी समुद्रातच घालवेन।
सुभाषराव हा माणूस मला बदनाम करतोय. अण्णाचा आहार तुम्हाला माहित नाही. मी सोसतोय सकाळी 1 किलो, दुपारी 1 किलो, संध्याकाळी 1 किलो. तुम्हाला माहिती का दुकान पावशेरवर? अरे रामभाऊ, अण्णा म्हणजे हत्ते हत्ते आणि हत्ते ना गडगंजे संपत्तीने. ते फक्त लेकीचा हाल माणूस करतोय म्हणून हे तर राहिलाय मारायला. नाही तर माझ्यामुळं अण्णा शांत आहे ना? इतकं मारतेल का नाही टायमिंगला? हत्ती त्याच्या दारातच चरू दे की माझ्या रानात. मी पंढरपूरला विषयांतर कुणी करू नका. आपल्याला आज पार्टी कुठल्या परिस्थितीत करायची? आता चिकन आणायचं का मटन, त्याचा विषय आता. आणि ते पण कॉन्ट्रीब्युशन करायचं. एक मिनिट, मी विषय मिटवतो. आमिर, चिकन का मटन? चिकन. एक ना, चिकन खायला आवडेल का मटन? तारांबळ चालेल त्यामुळे चिकन. ओके, चिकन का मटन? चिकन. चिकन का मटन? मला नको बघ कायच. चिकन का मटन? चिकन सांगा. चिकन का मटन तुम्ही सांगा. ठरलं. नको म्हणलं तर रक्कम घ्या. एकदा मी गावाला गेलो होतो तर मी पैसे भरलेत. आणि ह्याच माणसाने काय करावं लागेल का? गाण्याची माझी मी कॉन्ट्री देतो, तुमचं तुम्ही खा. ठरलं. आम्ही पण सरपंचाची कॉन्ट्री असेल ती देतो ना. येणार बायकोनी काम सांगितलेलं करणार. आणि कॉन्ट्री नाही दिले तरी ते येणारच. ते म्हणणार मी सरपंच. तयारीला लागा, मी पैसे देतो काय सगळ्यांचं गोळा करून. माझ्याकडे द्या. नाही तुमच्याकडे नको. तुमच्याकडे नको. नको नको नको. नाही कोण चाललंय दाव? ए बाळू नदीत पाहून ये. तू पाहून ये लगा. हे अवघडच आहे. पडू नका. पार्टी पर्यंत कसंही सुधीत राहायचं. अर्ध रे बाळासाहेब. कस काय म्हणता अण्णा? काय गाणा, ती भाजी पान आणि शेळ्या बकऱ्याचा आहार खाऊन खाऊन तोंडात चव गेली पान. ते म्हणताय ते खरे अण्णा बर का? माझं बी दात लय साळसाळ करतात. सांगता कोणाला? ह्या भाऊला सांगावं तर बसक्याने अंगावं येतील. अण्णा मी असा प्लॅन करू आपण, तुमच्या नावाखाली भाऊला सांगतो अण्णांच्या तोंडाची चव गेली म्हणून. अण्णांची प्रकृती खराब झाली, अण्णांचं वजन इथं आल्यापासून कमी झालंय. अण्णांना मटण खाऊ वाटले आणि असं म्हणून तुमच्या नाव भाऊला मटण आणायला सांगतो. म्हणजे तुम्ही बी खाचाल आणि मी बी खाईन. बघा नाही तर मग अण्णा चालले म्हणा. मग चालते. काय अण्णा आपल्या तिकडे मटण असतो. आता काय करतो? आता इथं आल्यापासून असत कुठं आमरस, कुठं डाळ, कुठं मिठी, काही जेवण झालं होय. भाऊ, ओ भाऊ, याकी काकी कुठं गेली? अला काय नवरा बायको घरात बसावं का? नाही कुठं गेली? कुठं गेली? बसा की पण थोडं आमच्या पशी बसावं का? सारखं आताच आहेत की नवरा बायको. काकी हे काक मारतोय काम थोड. अग जेव्हा काय बनवते आज? मसाले भात बनवते की मसाले. बघितलं बघितलं का? पडला का ना अण्णांचा चेहरा लगेच मसाले भाताचं नाव काढलं की? गाणा जेवणाची चर्चा बाहेरच येऊन केली पाहिजे काय? घरात यायला काय तुझा पाय मोडतात काय? अहो तसं नाही, अण्णांना चालवा ना भाऊ. बघा बरं अण्णांचा चेहरा पडला का नाही? अहो अण्णांच्या तांबड्या पेशी वाढल्यात आणि पांढऱ्या पेशी कमी झाल्या. त्या डॉक्टरनी मटण खायला लावलंय. आता अण्णा म्हणतात चाललो माझ्या मी घरी. दुहित आल्यापासून अण्णांची तब्येत खराब झाली भाऊ. अण्णा शाकाहार हा उत्तम आहार आणि मांसाहार हा एक प्राण्याचा आहार. आपण काय प्राणी का? कुत्रे, मांजर, पुन्हा हत्ती, हत्ती शाकरे, सिंह, वाघ, हे हिंस्र प्राणी आहेत. आपण काय हिंस्र आहे का? आपण माणूस आहे. अण्णा शाकाहार खायचं, भाजीपाला खा. अक्षरशः मटण खाऊन चरबीमुळं तुमचा टायर वाढला अण्णा. कधी फुटचाल याचा नेम नाही. भाव तुमचं तत्वज्ञान राहू द्या बाजूला. ज्याला जे लागते त्याला ते दिलं पाहिजे. अण्णांच्या चेहऱ्याकडे तरी बघा राहू तुम्ही. आपल्यात पाहुणे माणसं आलेत, सारखे सारखे आहेत का आपल्याकडं? बरं का अण्णा, आज आमच्या सगळ्या परमस्नेहांतर्फे रानात पार्टीचं आयोजन केलेलं आहे. चिकन आहे पण चिकन. काय बोलताय भाव? म्हणजे म्हातारा माणूस कुठं आता ढेकळं तुडवत रानात यायचं पर्ण दिला? घरीच आण हे का नाही? एवढं म्हणते तर आणा की. मटण म्हणल्यावर अण्णांचा चेहरा कसा खुलतोय बघितलं का? अण्णा अति मटण वाईट आहे बरं का? उष्णता आहे, चरबी वाढती, काही आजार घडू शकतात, काही घडू शकतं. आणि अण्णा तुमचं कमी जास्त झालं तर माझ्या वेळ माझ्या दारात आहे तुम्ही. प्लीज अण्णा शाकाहार उत्तम आहार विकणे जाणवतोय मला. अण्णा की हो आता एवढं म्हणतात तर आणून आणून माझं विकणे जाणवणार तुला. तुम्हाला काय होतंय? आणि भाऊ मग अण्णालाच होतंय काय?
नवऱ्याला काय होत नाही त्यातलं, तुम्ही पण खाल थोडं बरं का भाऊ. काय होत घरच्या माणसांना मिळत नाही हो, तुम्ही कसं ध्यान चाललं की धाब्यावर जाता बाहेरच्या बाहेर खाऊन येता. पुढचं रान आण नको अण्णा, तुमच्यासाठी मी 2 किलो मटण आणतो, काळजी कर नका. मला कळलंय तुमची पेन्शन मिळले वाटतं. हा हो, मला फोन पे करा, 2 किलो मटण घेऊन येतो. आज काय खायचंय ते खा. तुम्ही बी म्हणताल काय जावायचा रो बाबा, तुम्ही घरात बसा. सोडतो फोन पे वर पैसे. हा फोन पे वर सोडा गाणा, चल माझ्या सोबत. चला चला, तू मटण घेऊन ये, मला एका ठिकाणी जायचंय. ना तुम्ही बी चला माझ्या बरोबर. चल की मटण घेऊन ताब्यात देतो तुझ्या, आणि तू तयारी लाग. बापाचा चेहरा खोला की तुझा कसा खुलतोय. हा नवऱ्याचा बी खोलव चेहरा. बिर्याणी बी झाली पाहिजे त्यातच, सगळं बनवते आता. चल ये गाणा, चल अण्णा. ए बाय आला का दिकेत चाटकीने, मला उशीर झाला का मी तुडू लागा. यो बाबा तस नाही पण ही बाजूला राहते ती, मला सगळं अपडाव लागते तिथं. ए झालं का छोट्या? झालं. किती? 2 किलो आहे ते. पैसे दिला तो. पैसे कुठे कधी मागायचा? चला चाटकीने चला, तुमचा संबंध नाही. तुम्ही आधीच सांगितलं की आम्ही येणार नाही, तो माणूस घाणेपणा केला. हे बाळू आर तसलं कोण भुसार माल खातो? पैसे देणार आम्ही, फक्त रानात येणार आहे. चला कशाला कशाला पैसे देणार आहे? अरे रुंगळा नुसता दिल्यात सुभाषराव ग ट्रान्सफर केल्यात, फक्त एकट्याच दिल्यात. गाण्याचं दिलं नाही तुम्ही पैसे. अरे गाणं मी खाणारच ना चिकन. बाळू चिकनची काय नुसती कुचकी जार हाड. रंदे शानू. अरे किडकी वांगी खाताय बाजारात ना आणून सांगायला लागला. तर कोण खात तुला? किडकी वांगी दाखव तुलाच का? ए शानू तेरा म्हातार किती रे? रे शानू ना, त्याचं जानू वाटण नाव. अरे जानू तेरा म्हातार किती रे? गरपे. अरे अरे गरपे. एक काम कर, 2 किलो बोकड का मटण काट के रख. रोख रक्कम लिहिलं फुकटे बुडवत आहे, किसका नाही देत आहे? अरे मेरा खतखट्यायली नेली आहे, उसने रान पे डालने का मेराच पैसा उसके साथ. अरे खतखट्यायली उसमें गवत दादा आया और खटखटायली आहे का? वही बोला गवत का खत लाव. चला हम पाचड भरते पहिले खत के अंदर और फिर उस पर खत डालते. बोलच नको, चांगला हट चुलते. मला माहितीये का आमच्या चुलत्या पुतण्याची मटण असते दिवशी काय खासियत आहे माहितीये का? आम्ही ब्रशने दात घासत नाही, काय शिंदात घासतो, चांगलं झालं तू मगच मटण खातो. 2 किलो मटण दे. देतो ना. चांगलं चाप चाप लागा घेते. यायला बघवत बी नाही लोकांनी चांगलं काय खाल्लेलं. आपण ह्यांना ह्यांच्या समोर कशाला यायचं मटण न्यायला? अरे मला माहित आहे इथंच भेटेल चिकन वरची माणसं. देते चल आण. वेळ ना भाऊ, चल झालं का? अरे अरे एक टेलर लागे का खात तुले की जा बोलो. हा अरे लाना भैया क्या तू बी यार काय बाबी इस्माल भाई कसे? अच्छा ठीक आहे चलो. हा मेरा चेहरे तर 700 रुपये आबे है. अरे मिरची टिकटले होईल का? अरे नाही हो, चल जणजणी झालं पाहिजे. ए पप्या पाणी आण जरा पाणी आण. ओ बाळू काका. ए पप्या पाणी जिके. बाळू काका आबोल काय पाहिजे तुला? सांग पाणी 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 काय लागल? आम्ही रे लय तिकट करू नको. बाळू काका सांगा राव तिकटाशिवर माझ्या आहे का? ए तू भाव सुभाष राव घरी जावा तुम्ही. आम्ही तिकटत ना पोर मी काय फुकट आलोय का? फुकट नाही, पोरं करते तुम्ही खायचं काम करा. यांचं एक नंबर. आण मग काय चाकून बघितलं का काय उद्या? ए किती वेळ लागला आमिर? झालं झालं थोडं 15 मिनिट फक्त 15 मिनिट. सगळं व्यवस्थित का आमिर? आणि सगळं वापर मटेरियल अजिबात. ओ बाळू काका थोडस देऊ का सूप? थांबता बॉयज टेस्टला. रामेर सगळे आल्यात, माझा अण्णा कुठे आहे? सुभाषराव अण्णा पाहुणे अण्णा बाप आहे माझा अण्णा माझे. अरे कशाला धावपळ तिथं नाही आणायचे? नका राव तुझं गोळ दाजे आणा पाहिजे. 10 मिटर घेऊन आलो. ए तवर बस नका पप्या, 60 किने वाजून जेवाय बसला जावा. अण्णाला घेऊन सांज बा ह्यांना एमिटीनी ठाणता येते का? आणि अण्णाला एमिटी बसून आणणार. ही बस राव काळजी करणार तुम्ही. मी आहे मी काय कसं अण्णाला आणणार?
तुम्ही म्हणता अण्णा बाळू काका अण्णाला घेऊन आलो फक्त अण्णांनाच आणा घनला भाऊंना काय सांगू नका हे ह्याला बाळा लावतोय दवा बावळा टायची यावासाठी कुठे जाते मी घेऊन येऊ का अण्णांना हा नको तुम्ही इथे बसा लक्ष राहून द्या जा लवकर अध्यक्ष 10 मिनिटात आलो अण्णा घेऊन ब्रह्मदेवाचं ऐकणार नाही ते आपलं काय ऐकायचं अण्णा देव माणूस गेले का नाही माझा बी असा जीव तुटतोय सरपंच नाही तर थांबायचं का तासभर कशाला जेवाय सरपंचाला माहित होत की पार्टी आज करायची ठरलं तुम्ही सांगितलं पण होत पण खुशाला 12 मधील निघून गेले 12 मधील निघून पेक्षा सरपंच का भी येतो माहितीये का त्यांची बायको बाहेर पाठवत नाही पार्टीला त्यांना वाटतं कोण विष घालतोय काय त्यांच्या जेवणात विष अरे हे विषारी आणि ते विष कोण घालायचंय बायको माझ्या देखता मी म्हणती ह्यांना कशाला आणलं हे तर दखलं नाही नाही त्याला काय केव पाहतून गोट्याला म्हणलं दोघ तुम्ही आणि रामभाऊ कधीच एकत्र पार्टीत येत नाही आज रामभाऊ असतं तर एका ताटात शेजारी शेजारी जेवला असता का नाही तुम्ही तुम्हाला वाटतं काय रामभाऊ मला पार्टीत येत नाही तुम्ही नसताना मला मस्त पार्ट्या घालतो नरड्याला यस्तावर घाया घालतो त्यो म्हणजे आम्हाला दाखवतो एक करता एक तुम्ही मग तुम्हाला वाटतोय तुम्ही तसं समजू नका रामभाऊ म्हणजे माझा काय त्यातला माझा हाडाचा ढिगार लावत असाल तुम्ही नाही 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 माशाचं ढिगा असं खरंच सांगतो जावाय बापू ती बंदूक लोडेड आहे ट्रिगर ओढू नका गोळी उडल काय बोलताय अण्णा भाऊवर तुमचा विश्वास नाही भाऊचा नियम असा कडक आहे ना एकदा असंच हंडा मारा गेलं की मडकं उडावलं होय भाऊ मला एक प्रश्न पडलाय तुमचं आणि काकीचं लग्न कसं काय जमलं तो एक इतिहास आहे मला सांगा की ज्या वेळेस मी हिला बघाय गेलो तर म्हणले नेमबाजीमध्ये माझे फादर खतरनाक आहे म्हणलं मी त्याच्याहूनही खतरनाक आहे मग हिनं गलासाव गलास 5 गलास म्हणले वरचा गलास असा जी टिपला हिनं मला टिपलं डायरेक्ट तुम्हाला गलासात उतर बरं का भाऊ तुम्ही आणि अण्णा एकसारखे आणि काकी आणि आजी एकसारखी दिसायला अरे वा वा बाळासाहेब कुठं पार्टी अण्णा बाळासाहेबांची उतरणार नाही अण्णा हो अण्णा अहो बाळासाहेब खाणार नाही मला टाकून पार्टी म्हणलं की कुठे निघताय नाही तिथं चिकन आहे चिकन तुम्हाला पचत नाही विषय काय बी असू द्या बाळासाहेब असल्यावर मला मिरची भाकरी सुद्धा गोड लागणार घरातलं बघून अण्णा तुमच्यासाठी बघितलं का आता 2 किलो मटण आणलं कोणाला आणले अण्णाला जेवाय वाडा आम्ही आलोच तो अरे बाळ्या अक्षरशः आम्ही तिथं बसाही येणार आहे तुम्ही फक्त एकट्याची वर्गणी दिली गाणाला आणला तर उठावण्यात येईल पत्र मिळवणार मला नकोच आहे मी एकट्याची वर्गणी दिली आमचा एकटा सासरा येऊन गणन मिळतो ना आम्ही श्रीमंत माणसं आम्ही मटण खातो मटण फिरकूच नका तिकडं आलो ए आलो श्रीमंत कशाला बापाचा एकट्याचा तो मळा नाही आम्ही येणार जा आलोच एक जणाची वर्गण दिली एक जणाची अंगावच गाडी घाली एकटाच माणूस आमचा बस झाला आलो चांना बसा तू शिजव चांगलं शिजव जाऊ दे जाऊ दे की भर झालं ब्यात गेलं जेवाय तिकडं ना तू एकट्याने 2 किलो वाहनलं असतं मटण असंच एक दिवस खा 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 मास खाल्लं आणि काटा हृदयात घुसून बसला ऑपरेशन करावं लागलं 2 महिने का कशी आजीने सेवा केली मला माहिती आहे गाणा तू म्हणतो टी व्ही बरोबर आहे हा आता अण्णा एक बाजू सांभाळणार दुपारची हा आणि डायरेक्ट संध्याकाळच्या जेवणावर लोड येणार नाही लोड येणार इथलं मटण वाचणार आणि आपल्याला जास्त मिळणार आपण दोघच बरं काकीला बी काय लय मटण आवडत नाही मग राहिलो कोण चुलता आणि पुतण्या बस एक काम करू गाणा तरी रानात चल हे बघ जागरण गोंधळात नुसतं लांब जरी उभं राहिलं तरी माणसं म्हणतात प्रसाद का प्रसाद घ्या आपला जेवा म्हणणार की म्हणाल नको आम्हाला चिकन सुभाषराव म्हणाल जेवा रामभाऊ तिथं बी तुटून पडायचं तिथं बी खायचं तिकडून आलं की घरचं बी आणायचं तिथं परिस्थिती कशी निर्माण होती रामभाऊचं कसं डोकं चालतंय तिथली तिथं ठरवू हे पक्का राजकारणी रामभाऊ चला 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 चल झालंय ना
एक नंबर झाले अण्णा बघा सगळे तुम्ही नव्हता म्हणून मला सुन सुन वाटत होत. मला माहिती तुमचा घास नाही उतरणार नाड्याच्या खाली. राम 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 अध्यक्ष. काय अण्णा काय ऐकणार बाळासाहेब. अण्णा पळवी तांडी गाडी म्हणले चला. मी घरी गेलतो आनंद आनंदा तुमच्यावर घरी गेलो. वहिनीना म्हणलं वहिनी सुभाषरावने दहाबारा भाकरी सांगितले त्या. दहाबारा कशासाठी सांगितलं तुम्ही? ऐका तर दहाबारा माझ्या नव्हते ना. दहाबारा भाकरी सांगितले म्हणलं अर्जंट जेवायला. वैतागली असणार. हा वैतागली म्हणजे त्याला काय तिथं बसून नेट पडतंय म्हणले. जेवायला वारवा भाकऱ्या दहाबारा सांगितले त्याला म्हणा येऊन करून खा म्हणल्या. तुम्हाला काय गरज पडली होती बाळासाहेब? मी सुक्क सुक्क खाल्लं असतं ना. भाकरीची काय गरज होती? मला कळलं आज वजन किती तुमचं करा. त्याला काय जातंय म्हटल्या पोटा गाव कारभार सगळा बघायचा. गावात बंबलं देण्याचं दाबारा भाकरे सांगितल्या त्या. आमचं प्रेमाने बोलणं असतं ती ती म्हणते तशी दुसऱ्याच्या जवळ होत. अण्णा सुद्धा लाजलं. अण्णांना सुद्धा आत्ता कळलं सुभाषरावची बायको इतकी सपासप वार करते तोंडावर गेल्यावर. दाखव दाखव चाल दाखव चाल. आणि अण्णांची पोरगी हा तुमच्या मित्राला कुठती अशी ती नाही. अण्णांची पोरगी एक नंबर. अण्णांची पोरगी एक नंबर. वहिनी आमची ते बरोबर. आणि मग काय असल्या उंडग्या स्वभावाची तसलीच पाहिजे. बाळासाहेब आम्ही थांबलो होतो शिजवून झालं. शिजवले शिजवले फक्त आता रसा राहिला. अण्णा पातळ करायचा का घट्ट करायचा म्हणला तर तुम्ही आल्याशिवाय निर्णय कसा घ्या? या अण्णा असे काही बघा बाबा तुम्ही तेज बनवा तेज ना झणझणीत निसत. अण्णा लय तिखट टाकले त्याच्यात. हा लय तिखट टाकले त्याच्यात. कसं वाटलं बाई सुभाषराव? तीन महिन्यातनं खाल्ल्या. आपलं पैसे कमी त्याला दाप टाक नका. बर दाप टाक नका. आपलं पैसे कमी माझ्या वर्गणी देत तुम्हाला बनवलं का? बर बर. कसला रसा पातळ बनायचा का? पातळ जरा बनवू. जावायचं कस चवन धवन पोट भर जेव काय काय तुम्ही आले ते बरं झालं. काय तोंडाची अध्यक्ष थोडस अण्णा. आण मला सांगा तुम्ही जर रोज मटकी चपाती उसळ चवळी वाढून गेला ना तुम्ही चवगिरी तोंडाची. काय बरं जावाय रोज चौकात बसलं जाऊ रोज मटण रोज मटण. आणि अण्णाने साठपोती ज्वारी संपवली असं गावात आबरू घाला होती जावाय. काय आता सगळे मिळून त्यांच्या साठपोती 10 वर्षात झाली असं का? हे बरोबर होय. मी बघितलंय ना कितीतरी वेळ टमटम मध्ये अण्णांनी पोती भरून दिले धान्य. बाळासाहेब तुमच्या बरं काय वेळा पाठवले की मी टेम्पोत भरून. अरे असला देवासारखा सासरा मिळे नशीब घेऊन आला रामभाऊ किंमत ना. बाळदाजी त्यांचं कसं आता पेरलं म्हणजे काढायच जाणार अशी अवस्था. चिपळे आणणार का? आणि मी त्यांना सांगितलं येऊ नका डोकू सुद्धा नका. इथं रक्कम देऊन कार्यक्रम आहे. हाकलले दिल डायरेक्ट पत्र उचलणार उठावणार. बरोबर आहे बरोबर आहे. त्यामुळं आता काय करू पप्या लिंबात का जो सगळं आणले ना. ओके काय करू आता झाडा खाली तिकडे बसू आपलं. काय कुठच्या आले आता काय कर नाही तुम्ही निघला वगैरे ऐकतात का बाळासाहेब? अण्णा कशाला तुम्ही आला असलं भुसार खायला घरच चांगलं सोडून तुम्ही वासावा ना का इकडे? अण्णा अण्णांना काय झालं? तुम्ही काहीतरी कान भरावलं दिसत अध्यक्ष अण्णा. तीन महिन्यातनं चांगला योग आलाय त्यांचा मटण खाण्याचा. तुम्ही तुम्ही कशाला आला इकडे? म्हणजे अण्णा तुम्ही ह्यांना सांगितलं का आपल्या घरी 3 महिने मटण नव्हतं म्हणून? नाही नाही अध्यक्ष आम्ही जातो. ओ दाजी नाही दाजी काय म्हणजे तुम्ही आमच्या वर्गाने दोघांच्या घेतल्या सरपंचाची माझी हा. आणि त्याच्यात आम्ही एकटं जेवाय आलो आणि इथं एक वर्गाने देऊन तीन जावाय सासरा परत नातू द्या. बसा बसा तुम्ही जावा तुम्ही घरी जावा तुम्ही घरी जावा.
उचाली जीभ लावली टाळ्याला मी जीभ हासडेन बर का तसं रबर खायला आलोय का कशाला आलाय ते कशाला आला मित्रांचं संग गप्पा माराय कपटी रावणा ए कपटी रावणा संध्याकाळी जेवल्यावर गप्पा माराय आला असता की संध्याकाळी हडका बी खा हडका दिल ए तुम्ही अजिबात बोल नका दोघ जण वर्गणी एक तर कमी तुमची आपला काय हे असतं एखाद आपण जेवत असल्यानंतर माणूस आला कि कुत्र तरी आलं तरी आपण भाकरी लागतो तसं नाही बरोबर आहे त्यांचं त्यांचा खानदानी अरे कुत्र हाडू खाईल म्हणून हाडू किळणार काय झालं नाही पोरांना काय डोळ्यात जळल्यात बर का पार्टीचा सगळा इनवॉइस केला काय झालं बाबा कुत्र्याला झालं का बाळ्या मनासारखं झालं का कुत्र्याने वच केलं तोंड बुडावलं पळाले उद्या तुला हि तपास म्हणलं होतं की का तुला असली नसल्या सुभाषराव सगळा खर्च तुम्हाला भरून द्यावा लागेल दोघांना झालं काय माहिती काय माहिती कुत्रे म्हणजे ते म्हणतात का नाही ह्याला नाही त्याला नाही घाल कुत्र्याला तुम्ही बघितलं का खरं अक्षर वच केलं तोंड तिकडे गेलं का तिकडे पळाले सुभाषराव नका चप्पल घाला पायात काय पाय पक्की कुत्र तर आहे का काय तरी अण्णा पोर हा पुशा आलं त्याच्यामुळे झालंय मेंबर नाही ऐका ऐका जाऊ द्या काय करा तसंच खाल्लं असं अवघड झालं आम्हाला माहित आहे अक्षरशः कुत्र्याने खाल्लेलं कुत्र सुद्धा खाणार नाही पण तुम्ही खाणार मला खात्री खा आम्हाला नको अरे तुम्हाला विष बाधा होऊ नये म्हणून जीव तुटतोय बाळू तुमचं तर कुत्र नव्हतं ना नाही आमचं आमचं कुत्र थांबा तुझे नजर लागली का ना लागायचं सुभाषराव ह्याला कुणीच तोंड लाव ना का मी सांगतो आयड्या गावातली चार दोन फिरिस्ती कुत्रे आहेत ना ज्यांना कधीच मटण खायला मिळत नाही त्यांना देऊन नेऊन गणा दान कर उचला भाव नुकराव त्या कुत्र्यांना मटण पचल का ह्यांच्या मुखात निघालेलं मटण नाही राव ती नाही असू दे रामभाव अरे तुम्ही देणार आहे म्हटलं पचल की काहीतरी काय म्हणतात सुभाषराव आमच्या कुत्र्याला नेऊ का मग हा तुमच्या मी कुत्र्याला टाकतो नेऊन बसा तुम्ही इथं मी काहीतरी भाजीपाला काहीतरी घेऊन येतो पार्सल बिरसल झुणका भाकर काहीतरी आणतो उचल गा ना ए उज्याला का तू अजिबात काम असे नाही तुम्ही कुठे नेहकी शेवटी बर का आम्हालाच पुण्याचं काम करावं लागलं आमचं पातेलं दे आणून ती देतो आणून काय तुम्ही लक्ष ठेवायचा जरा परत भांडण्यात ह्याच्यात त्यांना नगाही पडत जाऊ जरा तुला लक्ष द्यायला काय चालतं जेवलो नव्हतं मी कुठे जेवली सकाळ धरण सुभाषराव सुभाषराव चला तुमच्या घरी आपण दोन दोन गास खाऊ माझी शिव्या खायला बायकोच्या एक तर काढी टाकून आला तुम्ही हे तर कोणाची नसते तुम्हाला शिव्या देतात ते मला पटलं नाही एवढं सगळं करून आता चला मटकी खाऊ अण्णा बघा तोंडात मारल्या का झालं राव काय परत आता तुम्हाला वांगा खायची वेळ येते वाटतं घरी जाऊन नाही नाही हे उगं बाळासाहेबांची मर्जी राखाय आलो तुम्ही जावाय बापूने 2 किलो मटण आणले बोकडाचं घरी 2 किलो हो काय घरी जाऊन बी जेऊ शकतो मी काय आज कोण इकडे उगावला जावायला दिवस नाही होत चांगलं आणलं होतं मटण पण आता कसे बाळासाहेब ऐका ना बाळासाहेब आले की मी देह बनार होतो त्यांच्यामुळे आलो मी माणसाची एकडा आहे बाळूदाची म्हणजे वाईट एवढंच वाटतं की एवढं अन्न वायला गेलं जाऊ दे आता आम्ही बी जाऊन खातो काहीतरी बाळासाहेब कुठानंच वाढला की हो पैसे द्या ते द्या आणि कुत्र्याला वर आत्ताच यायचं होतं कष्ट वाया गेलं सुभाषराव कष्ट म्हणजे आता नुसतं वाढूनच घ्यायचं होतं ताटात तेव्हाच कुत्र्याने तोंड घातलं त्याच्यात आणि मी तर सकाळपासून जेवलो नाही होय बाळासाहेब इथनं कोणाच्यातनं तरी 2-3 उत्साह आणायचं का तेवढंच पोटाला आधार होईल
निवड नाशकी तुम्ही कलाय नेहूच वाटणा तुझं तोडच भोग वाटणा कुत्रे मी तर सकाळ जेवलो नाही चल आता काय खाते सकाळ दरने जेवलो नाही अण्णा आम्ही आलो बरं का वाईट घडलं सुभाषराव वाईट असं नव्हतं काढायला पाहिजे आता मी काय खाऊ बायको नाही घरी माझी आणि तुम्ही आमच्या घरी डोंबाळा करून दिला माझा काय संबंध आहे डोंबाळा करायचा कशाला माझ्याच घरी भाकरी आणायला गेलता कोणाच्या जायचं होतं भाकरी दुसऱ्या आमिर शहाच्या कोणाच्या तरी घरी जाय पाहिजे होतं मी तर जातो दुसऱ्या भिकारी जाय मी दुसऱ्याच्या घरी जातो वाटू झालं तुमच्यामुळं होय बाळासाहेब बाळासाहेब काय बोलला का तुम्ही सुभाषराव ऐका की ऐकून तर घ्या अ बाळासाहेब मला तरी पण एक शंका आहे माझ्या मनात ती मला सांगा मटण शिजवून घेतलं होतं पाणी उकळलेलं होतं मग कुत्र कसं तोंड घालेल उकाळत्या पाण्यात मग रामभाऊनी बघितलं की गाण्याने दोघांनी तोंड घातल्याची पण रामभाऊनी बघितलं आपण कुठं बघितलंय आपण कुणीच बघितलं ना अहो आपली तोंड कुठं होती पुढं आणि ती माग त्यांनी दगड मारला का रामभाऊवर विश्वास आहे आपला पण कुत्र्याने तोंड घातलं असेल कसं उकळत्या पाण्यात काय झालं असेल बसवंतराव बर घातलं बी असेल म्हणजे खोटे नाही बोलायचं रामो बेकार झाली बरं का सुभाषराव तुम्ही राव आम्हाला आणायचं झालं का कप्पर का झालंय मला काहीतरी काढून जाणार सुभाषराव आमच्याकडनं नाही तेव्हा खाता कुठं काय आणायला नेलं की सुभाषराव जेवायला घाला तुमच्या तिथं गाडी बसू नका डिझेलची केंड आणायला भाकऱ्याना गाड्यांच्या नाही तर का आम्हाला माग बसून तेव्हा घाला मारतोय आता काय करू घरी जाऊ बायकोला मस्त पैकी बेसन बनवायला होतो बेसन बेसन भाकरी दोघच खाऊ हे वाईट झालं गाड्या सुभाषराव अण्णाचं कसं काय करायचं अण्णा मग जेवत्याला की त्यांच्या घरी घेतले वाटतं 2 किलोमीटर मग चला बेसन भाकरी वाईट झालं सुभाषराव आता झाल्यावर काय करायचंय चला भाऊ अहो तुम्ही इकडं कुठं आणलंय पण मला तर कुत्र दिसलं बी नाही कुठं होतं कुत्र गणा तिथं झालेला अपमान काय थोडा झालाय का अपमान तर लई केला भाऊ त्यांनी बर आपण असंच झाल तू हो कुणाच्या ताटातलं ओढलं होतं नव्हतं कुणाला काय म्हणलं होतं नव्हतं त्या कुत्र्यापेक्षा जास्त भुकाय लागलं हा संजू मेंबर मग हे आले ते आले संख्या मोजतोय ती तसली जावला दे त्याची पहिल्यापासून म्हणून कुत्र बित्र काय नव्हतं नव्हतं इतकं उकळायला काढवण तोंड घालेल का कुत्र बळच म्हणलं हाड 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 आणि म्हणलं दादाही कुत्र्याला टाकून देऊ म्हणून आपण आणलं खोटी कुत्रे नाही खऱ्या माणसांनी ह्याच्यावर तुटून पाडायचं उपाशी मारायचे भाडे आपण कुणाच्या आद्यात मध्यात होतो नाही नाही जो रामभाऊला नडला त्यांनी रामभाऊला उपाशी मारला तेवढं मात्र करे खोल खोल वाजत मटण मटण हा थांबा थांबा बारीक चाव बारीक राव ह्याला काय हडकत होय तवा चाव गेला का नका तो काय डबल धमाका हि तर मटण तर हाणलंच घरी जाऊन सुद्धा तडकवायचं पाहिलं आता 2 दिवस होतं मटणच मटण भाऊ कोणाला द्यायचं ना आणि अण्णा बघितलं ना आता कसं अटळलं होतं आपल्या अण्णा सोबत हडूक सोबत द्यायचं ना अण्णाला सुद्धा तसं असतोय अण्णाला बी खाऊ दे अण्णा बी आपलाच आहे की नको पण आता बघितलं का ते कसं अटळलं होतं आपण गेलो की मजा आली मजा का ओ बाळू काका बाळू काका माग माग काय राव पार्टी झाली वय गपके थोबाडीत मारून घेऊ आता त्या पार्टीचं नाव काढून पाण्याशिवा का अरे काय सांगायची कार्टी जिथे बसली आमच्या तोंडाकडे तोंड करून रामभाऊचा सजबाचा वाद आणि त्याने कुत्र्याने घातलं ते जर मुंडक अरे अरे मग आता काय झालं आणि मग काय रामभाऊ म्हणला तू कुत्र्याने टाकून नेलं रामभाऊने कानाने कुणी अरे रामभाऊन गाणं म्हणा कुत्र्याला टाक तू कुठं खाऊन वा रोग राय करून घेता म्हणलं जा झाला त्या पार्टीचा मुड गेला सगळा छोट्या आणि मग ती कशी त्या केळी तिथे खात बसले दोघं उसात काय अहो ते पातीला तू पातीला तर बुडवून खायची डायरेक्ट
हातच घालत होती. तू बघितलं मी तुम्हाला कधी कुठं बोलतो? मला वाटलं त्यांची पार्टी वेगळी असेल दोघांची बाबा. अरे सुभाषराव तरी म्हणतात मला बाळासाहेब उकालत्या कालवणात कुत्रं कसं तोंड घालल आणि ती अशी म्हणत पण होती बसतय बसतय अशी बोट घालची बसतय बसतय करायची. अरे ह्यांनी बरोबर गेम केली आपल्या. हो त्यांनी मग तुमचा अक्क बघूलच नेलंय वय ग बस. आता मी भरतो कार्यक्रम करतो बरोबर चल माझ्या बरोबर चला काय करतो मी कळून देत ना. छोट्या हे नाराज झालेली सगळी मी माघार रेस्टोर ह्यांना एक सुद्धा शब्द बोलायचा नाही. तो काय मला सांगितलं ते अजिबात त्यांना सांगायचं नाही. बसून राहतो ऊस पण तुटून गेले एक सुद्धा ऊस नाही कुठं. बरं झालं बाळासाहेब निघायचं का घरी आता आपल्या? तुम्ही तोंड का टाकले ती भुका लागले ते भुका लागल्या म्हणजे का आबाळ कोसळलं तुमच्या बाळू काका सकाळपासून राव इथं हे झालंय त्याचा दोष आहे का आपला कोणाचा? नाही कोणाचा ना. 10 मिनिटं थांबा जेवणाची व्यवस्था लगेच करतो. कशाला खर्चात पडता तुम्ही बाळासाहेब? सुभाषराव तुम्हाला उपाशी गरज देणार नाही. 10 मिनिटं आलो 10 मिनिटं हल नका अण्णा शपथ आहे माझ्या 10 मिनिटं तुम्ही कुठे जायचं नाही. बघा घरी जाऊन झोपू नका बाळासाहेब नाही तर इथं कावळं कावका ओरडायला. सुभाषराव सुभाषराव शांत मग शांत 10 मिनिटं आलो मी लगेच लवकर या लगेच. या की भाऊजी काय हो काय झालं असं तोंड का पडले? झाली होय पार्टी? झाली ना पार्टी झाली सगळं झालं. मग हे कुठे आहेत आमचे? झोपलेत झाडाखाली. झाडाखाली गेल्यावर नरलेले सर काय होईल दोघं चुलता पुतणं झोपले तिथं हय का आता. आणि घरात मला स्वयंपाक करायला सांगितलंय. केलं का स्वयंपाक? झालाय तसं शिजून वगैरे ठेवलंय. त्याचं टेन्शन आलंय मला त्याचं टेन्शन आलंय सकाळ धरणं. ते सरपंच पिसाळगत करायला लागला संजय शेठ पिसाळगत करायला लागला काहीच रा का बरं आमच्या इस्माल बाहिणीचे सकाळी बोकाड कापले त्याला पिसाळला कुत्रं चावलंय आणि तिथनं त्या दोघांनी मटण नेले त्या. होय का आता ना आमच्या तेच की आणले मटण इस्माल भाजीत ना. हो खाल्लं नाही ना कोणी? अजून नाही खाल्लेलं. भगवंता हाय रे बाबा तो हाय माझा मित्र वाचला. भाऊजी ते टाकून येतं का कुठं तरी? आम्ही कशाला टाकून देऊ बाबा तुमचा नवरा बायको एक हजार तो नवरा माझ्या नरड्या बसून मारेल. कशाला काय करताय तुम्हाला? जर त्यांना काही झालं तर काय करू? ते कुत्र्यासारखं पिसाळ्यासारखं घरात करतायत परत ते खाल्लं तर इंजेक्शन घ्यायला लागल. आता वहिनी माझा जीव तुटतोय माझा मित्र वाचला पाहिजे. मित्र पिसळून आहे कुत्र्यासारखा जीव म्हणूनच म्हणते मी. त्याची भीती वाटते मला राम. नाही काय करत ते पिसाळ्यापेक्षा ते टाकून दिलेलं बरं ना. वहिनी मी नेहतो तुम्ही म्हणताय वाड्याला टाकू देतो पण तुम्ही माझं नाव सांग ना का नेलंय म्हणून तुम्ही टाकू दिलं म्हणून सांगा. अहो भाऊजी तुमचं कशाला नाव सांगेल मी एवढं माझं मदत करताय तर मला मारल तो. नाहीत मारत मित्रासाठी एवढी मदत करा देतो टाकून बाबा. आता मित्र थांबा मी आणते. नीट धरा भाऊजी भाऊजी सावकाश घ्या. तुमच्या तोंडात पडलं तर तुम्ही पिसाळगत करा. आम्ही पिसळू द्या आमच्या तोंडात पडले आणि तुम्ही नवरा बायको सगळे वाचा आमचा जाळा होऊ द्या. अहो तुम्हाला काय होऊ नये म्हणून म्हणते तर काळजी आमची पडली ना तुम्हाला नवरा वाचा म्हणून चालले सगळं. काय मटण तर गेलं आता करते वांग्याची भाजी काहीतरी. हे श्रो धर घ्या आम्ही हात लाव नाच करत नाही बाळासाहेबांचा. होय तळवट घ्या जेव्हा तळवट तळवट आणलंय. चला सुभाषराव तुमचा इतका घाण साबाळ काय खा म्हटलं तर कुठं आणलंय तुम्हाला काय केलं? फोन केला बायकोला लगेच हात्रा बायकोला फोन केला आणि सांगितलं 5 किलो मटण तयार करून ठेव. तिने लगेच मटण तयार केलं अण्णा 5 किलो एवढंच बस. बाळासाहेब अध्यक्ष
उपाशी मरण देत नसतो, उपाशी मरण देत असतो बाळासाहेब. बसा घ्या बसून, चला ठेव मधी बस रे पप्या. टाटा ना वाडा बसतो आम्ही. तुम्ही बसा की नाही? नाही तुमचं हो द्या निवांत. मी येते येतेच घरी जेवलो. अण्णा नजर टाका. काय लगा चुलत्या पुतण्याने 2 किलो कोंबडी पचवली. भाऊ आपला नात करता गाव कोंबड्या मस्त होत्या. पोट कस झाले माझ. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. ए पक 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 पक. अशनपणा करायला गेला तो रामबा पुढ. भाऊ तुमचा नात कुणीच करणार नाही बरं. अरे असं डोकं वापरलं. अरे खोटं खोटं कुत्रा वापरलं तरी कुत्री फसली. कुत्र्या ग त्यांची पळापळी झाली. तोंड पार पडली होती भाऊ बघण्यासारखी. घरच्या सुद्धा मटणाव तुटून पडू. चल ए चला. भाऊ पण लईच मजा आली बरं का आज. ऐक इतका हसलो इतका हसलो. अग तुला माहित आहे का गावात जो तो समजतो स्वतःला शहाणा, पण आख्या गावात एकच शहाणा त्याचं नाव आहे घना. आणि आख्या गावात एकच नाव ते म्हणजे रामभाव रामभाव रामभाव. खुश व्हायला आमच्या दोघांच्या डोक्याची बरोबरी कोण करेल का के. जिथं जाईन तिथं आम्ही आमची छप उमटवूनच येतो. तुला नाही कळायचं काय तुला सांगायचं. अशी त्यांची तारांबळ केली एका एकाची. अतिशहाणी समजतात अतिशहाणी. लय बेकारी लय बेकारी बरं भाऊ. बर जे झालं ते चांगलंच होतं बरं का. ब एक काम कर आता झाली का तयारी सगळी साहेब पकायची? वा वा वा. अरे बायको असावी तर अशी का ना सुगरण. काकी कोणाची आणि सौभाग्य होते कोणाचे तेवढं आहे. एक काम कर सूप दे थोडं थोडं सूप दे. थोडं थोडं हा सूप दे. आज कुठं देव सूप आवलाय का एवढं मदत करायची म्हणताय तुम्ही बरं की. ह्याच काय करू आता. हे का के अरे काय चेष्टा लावली भाऊची. अरे भाऊ मी आता सूप मागितलं ना. असलं सूप होय आणि सूप घेऊन काय करू. मला वाटलं मदत करताय मला. दळण करू होय. सुपात जोंदळ घोळीते गणाला दूध मी पाजीते. तुम्ही लय चेष्टा लागली. सूप मागित चल मटणाचं सूप दे. मटणाचं सूप सूप दे. वांग्याचं वांग्याचं मी सूप येतो होय. वांग नंतर खाऊ. टोमॅटो सूप अजून ते चाव म्याव मंचुरियन सूप. मंचुरियन सूप मंचाव सूप म्हणतात भाऊ त्याला. मंचाव हा मंचाव सूप. नाही तर येते का नाव. वांग्याचं सूप मी करते माझी बायको घेते सगळं. बर ये चल सूप दे. मटणाचं सूप दे. वांग्याचं काय सूप देते. वांग्याचं सूप देते. मटणाचं सूप. अहो त्या बोकडाला पिसळलं कुत्रं चावलं होतं. कुठल्या बोकडाला? अहो तुम्ही जे मटण आणलं ते त्या दुकानात ना. हे काके काय पण कशी बोलती या. ए अग ना तुला काय माहितीये का मला कळलंय. ती सगळं मटण मी फेकून दिलं. ए अरे तुला कोणी सांगितलं पिसाळलं कुत्रं चावलंय? सांगितलं मला कुणी तरी. पिसाळ्याला कुत्रं चावलेलं त्या बोकडाला. हे बघ चांगलं तजेलदार बोकड होतं. मी इस्माईलला सांगितलं होतं माझ्या घरी 2 किलो बोकडाचं मटण दे. 2 किलो आणलं होतं बरोबर आहे, पण त्याला पिसळायला कुत्रं चावलं होतं. अगं तुझा बापा 1.5 किलो खातो. 1/2 किलो तर नको आम्हाला. बापाचं काय काढायचं. माझ्या बापाला काय झालं माझी. पण मन का के भाऊ काय मरून पडलं होतं काय. तो इसरा बिसराची पद बिदत असते का. मला आलं टेन्शन मग मी दिलं टाकून. आधीच घरात पिसाळ्यावाणी करतात. परत काय झालं माझी. ए माझं डोकं पिसळू नका. पिसाळ्यावाणी माझी. तसं काय झालं असतं असं म्हणते. कवा चावलं तुला. चावल्याचं नाही म्हणत. सरळ बसायचं. माझ्या समोर तरी अंगावर जाऊ नका. ए का ना ते माझी बायको मी तिचा नवरा आहे. तू ढवळ ढवळ करायचे काय कारण आहे. पोरगाय ती माझी बाजू घेणारच ना. तर खाऊ नका. मला माहित नाही मला मटण वाढ जेवाय. मटण दिलं मी टाकून. अरे टाकून दिलं. तुला कोणी उद्योग करायला लावलाय. कुत्रं चावलं का ना कसलं खातो का मटण. टाकून दिलंय गणा. चाल निघे त्याच्यात हे करू. पाण्यात भिजून नीट आपलं मटण पीस पीस आणू घरी. चल कुठे टाकलं.
कुठे टाकलंय? चल ती टाकलंय मी तिकडं, चल तिकडं, चल चल. मला मला माहित नाही, मला मटण पाहिजे. आता यांचं कमाल झालं नाही, माझी चेष्टा करू नका, डोकं हलवू नको. अहो चेष्टा नाही, मला हसं आलं तुम्ही असं केलं ते. नाही नाही, मग खरंच मी टाकून दिलं. अहो पण ऐका, तुम्हाला काय झालं तर मग मी काय करू? तुला तुझ्या आईची शेपूत आहे, मला मटण खायचंय, मला माहित नाही. चल अहो पण दुसरं आणू आपण. अण्णाला कमी जास्त होईल, अण्णाची शेपूत आहे तुला. चल अण्णाला असं काय बोलू नका. मग चल काकी, चेष्टा करायची बंद कर, वाढ लवकर. चेष्टा नाही केली. कुठे मटण मला सांग. ती बाळू भाऊ जे आलते, मग ते म्हणले की पिसळ्याला कुत्रं चावलंय त्या बोकडाला, आणि मग मी तसं दिलं पातेलं. बळ्याला हो, आणि बळ्याकडे तू 2 किलो मटण दे. अहो ते खराब होतं, मग त्यांना म्हणलं जाता जाता टाकून ये. तुझा फोन झालाय काय मला फोन कराय? ते माझा फोन माझ्या कामात, मला नाही लक्षात आलं. आई संग बरे 1.5 तास बोलत असत. अक्षरशः 2 किलो मटण बाळ खाल दिलं. ए गणा, अरे तिथं आपण हसत बसलोय, मटण खाल्लं, त्यांना फसवलं, बाळ अक्षरशः पातेलं उचलून घेऊन गेलाय. भाऊ भाऊ भाऊ, हॅलो इस्माल, तुझ्या बोकडाला कुत्रं चावलंय काय पिसाळ्याला? नाही ना, मला वाटलंच होतं. नाही तुला नाही इस्माल, इस्माल तुला नाही. सगळं दोष आमच्या बायकोचा आणि त्या बाळ्याचा. तुला कुणी द्यायला लावलं? एवढं तुमचा खास मित्र, त्यांनी सांगितलं मला. अक्षरशः तुझ्या बाप्पाकडून परत पैसे घे आणि मला 2 किलो मटण आण. गाडा चल भाऊ, या काकाकडे सुट्टी द्यायची नाही. असंच का होता? हां, तुला अजून खाऊ वाटतंय वय. हे बघ, तू चांगलं केलं नाही बरं का. तुझ्या बापाकडून परत पैसे घे, 2 किलो मटण आण. गाडा चल. अक्षरशः माझं दात सकाळपासून सळसळ करत होता आणि भटटा झालं बाळकाकाला. बघ बघ, तू तुझ्याकडे हा सुट्टी नाही तुला बी. बळ 2 किलो मटण आता गेलं, आता काय करू? बाळकाला सोडा, हे कशी झोपलीत बघितलं का? बाकी त्यांचं बरोबर आहे. बाळ्या कुठे आहे? तिथं नाही बाळू काका, ह्यांना उठवा की ह्यांना माहित असेल की. अरे भाऊ, हिथं आपलंच पातील आहे. चिसोका शिमा हिस आंदन 17/5/2005. जाती काठी सगळीच हणुकार आहे. बस डोळ्यात घालचाल काठी माझ्या. खाऊन येता आज घरासारखा झोपलाय वरे. बाळा कुठे? सुभाषराव बाळासाहेब का? अहो बाळासाहेब, अण्णा नीट बोला. कुठे बाळ्या? सुभाषराव बाळ्या कुठे? आम्ही काय कोतवा नाही काय? बाळासाहेब कुठे? हेऊ कुठे? तेऊ कुठे? हा मटण खाऊन आम्ही झोपलोय. रामभाऊ, कुत्र्याने तोंड घातलं, तुम्ही त्या कुत्र्याला नेऊन टाकलं ना. आता मग करायचं काय? सगळ्यांना तर भूक लागली. बाळासाहेब म्हणले. बाळासाहेब कशासाठी? सगळं बाळासाहेब तुम्हाला जेवायला घालणार. पण काय राव, दिलदार माणूस आहे, परत घरी गेला आणि ही पातेलं भरून मटण घेऊन आला. भाकरी खायची नाही? हेच पातेलं होतं ना, ह्याच्यातच खाल्लं ना. भाकरी खायची नाही सांगितलं, सगळं सुक्क मटण खायला. आणि ती पण बोकडाचं. अरे आमचं चिकन कुत्र्यांनी खाल्लं, कुत्र्यांनी गावच्या. आम्हाला मटण नका. अरे अरे, लाज वाटाय पाहिजे तुम्हाला. चव्हाण कशी होती? शिमा बनवती तसं मटण. अण्णा अण्णा, भगवान देताय तो छप्पर फाडके देताय. सुभाषराव बाळ्या कुठे? तुम्ही थोडा लेट झाला, तुम्हाला पण जेवायला. बाळ्या कुठे मला सांगा फक्त. झाडाखाली काहीतरी म्हणजे तुझ्या तोंडाचा पहिला जळ कर. देव माणूस काय ते आम्हाला चांगलं माहिती आहे. अर्पण का तापलाय तुम्ही? कुठे बाळ्या फक्त सांगा. झाडाखाली जाऊन झोपल्या ती. ए गुलबा, बाळू दिसला का? नाही नाही, इकडे गेलं का? इकडे गेलं काय माहित नाही. अरे इकडे गेलं का? इकडे नेमकं कुठे गेलाय? इकडे गेलं असं कुठं तर. इकडे इकडे भाऊ, चला इकडे. बाळ्या सुट्टी नाही तुला भाऊ. धामानी पडचाल.
कुठं गेला असेल वो? तुला अक्कल नाही ना? हा, अरे मी तुझ्या पुढे पळतोय, तुला अक्कल नाही का माझ्या पुढे जाऊन त्याला धरायचं? भाऊ, तुम्हाला माहिती मी तुमचा किती आदर करतो, गाडवाच्या माग आणि भाऊच्या पुढे मी का वाचतो का? कारण माहिती ना, गाडवा कधी बिला थांबू शकतं आणि भाऊ हवा भिशिंगाव घेऊ शकतो. हा, असाच आदर कायम राखायचा. भाऊ, आदरयुक्त भीती मला तुमची मनात, म्हणून मी तुला आदेश देतो, जाण बाळाला धर. चल काय झालं बाळासाहेब? माझ्या किडनी दुखते. काय झालं बाळा? झोपूद्या मला किडनी. कशाला तिकडे गेला बाळासाहेब जीवन? माझ्या पोट दुखते. किती होय? दवाखान्यात जायचं का? नको, तासभर झोपूद्या मला. माझ्या पोट दुखते. आता बरं वाटतंय का? अजिबात बरं वाटत. रामभाऊंना भेटली का? कोण रामभाऊ? अण्णांचं जाव आहे रामभाऊ. हो, आपला रामभाऊ. मला भेटलो. बरं असं दे, गेलो असं दवाखान्यात पटकन. नको मला दवाखान्यात. अण्णा बहुतेक मरेल मी. तसं नका म्हणू अण्णा. हे मटण खास तर चांगलं होतं ना. उष्णता वाढली. उष्णता वाढली. उष्णता ऊन किती व्याकारी. सारखं पळता इकडून तिकडं इकडून तिकडं. जरा मला तर असं मला अटक येईल बहुतेक. ए, पाणी आणलं का पोरांनो? किडनी दुखती, अटक येतोय. असं कसं किडनीतला अटक येऊ? ते चोळा त्यांचा हात चोळा. हात चोळा. हात चोळा. पाय चोळा. रे पप्पा पाय चोळा. मोठं मोठा किडनी दुखती. ह्या माणसांना कधीच कुणाचं खरं वाटत. लागेल मला ऑपरेशन करू द्या मला सुभाषराव. ए पप्पू चोळ ती पटपट सोडू. सुभाषराव काय चाललं ती नाटक? किडनी किडनी काहीतरी झालंय. किडनी काय झालं? काय झालं तुमच्या किडनीला? उठा. असं आमचं बर पाळ केलं की तुम्ही? झालंय सांगताल की काय झालंय ती? मला का मारतोय? म्हणजे तुला सगळं माहितीये बरं, तुला का मारतोय? अध्यक्ष, ही एका हडकासाठी ह्यांचा जीव घेईल राव. भाळू मी इतका मारीन ना तुला सांगतोय. मारीन नाही मिळालं. काय झालं? काय भाड्या तू सांग काय झालं? याला पक्क माहित आहे बाळासाहेब. माझ्या घरी माझ्या बघा घरी. एक मिनिट का ना बोलणं माझ घ्या रामभाऊ. एक मिनिट बाळासाहेब, खरं काय झालंय सांगा. माझं सुभाषराव किडनीचं ऑपरेशन करायचंय. इकडे गणाच्या कोंडगीच ऑपरेशन करतो मी. एमडी ला ऑपरेशन की तुम्ही का आणताय ह्यांना? त्याला माहित आहे ना. बाळासाहेब सांगा किती म्हणते तुम्हाला माहित आहे. सांग की काय झालंय? अन्न सांगू. सांगा बरं काय झालंय. सांग काय झालंय सुभाषराव. हा, आपण चिकन बालावलं त्याच्यात खरजुल्या कुत्र्यांनी तोंड घातली. खरजुल्या कुत्री? खरजुल्या होता. चांगलं होता. तुम्ही बघितली? बघितलं मी. चांगलं होतं. चांगलं होतं. एकच होतं. काळं कुत्र होतं ते. खरजुल्या नव्हतं. काळं होतं. काळं होतं. नाही काळं होतं. कुत्र बरं. काळं नव्हतं. खवडं पांढरं होतं. दिसलं तडपडून मारावं. अध्यक्ष, मी तर म्हणतो त्या कुत्र्याला अजून खरज व्हावी आणि गावात अशी खरडत खरडत चालावी ती. अहो संजू शेठ, ती खरजुली कुत्रा आहे ना, अक्षरशः मरणार आहे बघा. आपलं चिकन खाल्लंय ना त्याने. त्यानं उकळत्या कालवणात तोंड घातलंय ना. फाड येऊन मराय पाहिजे कुत्र ती. अरे अरे अरे, इतकं तर नका रे कुत्र्यांना ती बोलू. ए, तुम्ही नका संतांच हो. खरं काय ती सांगा? एका भाषेत सांगतो, कुत्र्या मांजराचा खेळ बाद झाला. कोण किती गावातला कुत्रा शाण आहे मला माहित आहे. बोल कुत्रे तो. बाळासाहेब काय झालंय? सुभाषराव, आपण किती कष्टाने चिकन आणलं होतं. सगळ्यांनी कष्ट केलं. पोरांच्या डोळ्यात धूर गेला. लाल झाले डोळे. आणि खायच्या टायमिंगला ही काय म्हणली? कुत्र्याने तोंड घातलं. कुत्र्याने तोंड घातलं. आणि आपण नंतर काय केलं? ह्यांनी आपण टाकून देत होतो ही काय म्हणली? आम्ही नेऊन टाकतो कुत्र्यांना. आणि ही दोन्ही कुत्री चिकन वावसात खात बसली होती. काय त्याने बघितलं? काय राव बोलता? आमच्या आरोप करता राव तुम्ही. गणा कांगारावला करू नको, नाही तर आता माझी किडनी दुखायची राहिली. चाटकीने तोंडात लावेल. गणा खरं नाही खाल्लं तुम्ही? अहो मग आम्ही खाल्लं का? अहो आम्ही चिकन खाल्लं. मग त्याच्या बदल्यात तुम्ही आमचं मटण खाल्लं वय. मग मी काय केलं?
तुम्हाला काय म्हटलं इथं बसा 10 मिनिटं झालो अण्णा तुमची माफी मागतो. मी घरी गेलो आणि वहिनीला म्हटलं वहिनी ते इस्माल बहिणीची बोकड कापलं होतं त्याला कुत्रं चावलं होतं पिसाळ्याला आणि अख्ख्या गावातले लोक पिसाळ्याती. वहिनी म्हणले वड्याला नेऊन टाकून द्या. मी म्हटलं मी नको टाकायला. वहिनी म्हटलं काळजी करा का मी आहे तुमची बाजू घ्यायला. आणि मग मी डोक्यावर घेतला डायरेक्ट इकडे आलो आणि तुम्हाला जेवायला घातलं. मी तुकडा तरी खाल्ला आम्ही खाल्लेलं मटण रामभाऊच्या घरचं. रामभाऊच्या घरचं जैशी करणे वैशी भरणे होता तसा आहे. म्हणजे बाळू काका कुत्र्याने तोंड नव्हतं घातलं चिकन खायचं होतं म्हणून मला सुभाषराव ह्या माणसाने का म्हणायचे कारण होते तेव्हा माझा डोका चिडलं. मी अजून नीट सांगतोय फायटे जातात पाडे. मी तुला काय बोललो होतो का मी म्हणलं होतं की आमचं सासरे आहेत तू कशाला एवढं चालत आलं एकट्यान वर असू द्या तुमचं तुम्ही मिटवा आम्ही असू द्या. एक काम करा आम्ही तुमचं चिकनचं पैसे देतो तुम्ही आमच्या मटणाचं पैसे. आम्ही जवळ जवळ 3000 मसाला चिकनला वापरला होता तुम्ही 150 रुपयाचा मसाला वापरला होता. माझा 1500 मसाला होता माझा 3000. तुम्ही म्हणला की चिकन कशाला सकाळी म्हणला पार्टीला तसलं कापसासारखं कोणी खावं आणि कसं काय तुमच्या नानड्यातलं खाली उतरलं अक्षरशः खुशी फुटे खाल्लं अध्यक्ष अर्ध हाडू खायचो अर्ध फिकून द्यायचो. अरे कणा कणा खाल्लं असं न मिळल्या गणा सॉरी बरं केला का तुला रागाच्या भरात खरजवल्या म्हणलं मला माहित नाही तुझी फक्त जिपऱ्या आवडल्या तर अक्कल अजिबात वाटली नाही. अरे मला माहित नव्हतं तुम्ही ऐका बस करा लक्षात आले सुभाषराव ह्या माणसाबरोबर मी वादायच्या वाद घालायच्या नादात कुत्र्याने तोंड घातलं म्हणलं मला केवढी शिक्षा मिळली त्याची. हा पण एक समाधान झालं तुम्ही कुत्र्यासारखं खाल्लं ना आमच्या घरचं मटण का तुम्ही खाल्लं की कुत्र्याने तोंड खाल्लं आणि माणसासारखी बसून खात होते चार चौघात स्वच्छ चेहऱ्याने लपून उसात नाही खाल्ले त्यांनी. अरे तुम्ही पण कुत्र्यासारखंच खाल्लं ना. नाही घालून नाही खाल्लं आम्ही कुसकुरून खाल्लं खाल्लं नाही खाल्लं मी बाबा जाऊ द्या कुणाच्या तर मुखात गेलंय रामभाऊच्या तर्फे ही पार्टी म्हणायचं. बाळासाहेब मी तुम्हाला काय म्हणत होतो किती उकळलेलं पारधी मटण आहे आणि त्या तोंड कसं घालेल कुत्र. सुभाषराव समजून सांगतो तरी विश्वास ठेवला नाही तुम्हाला. सुभाषराव छोट्याने सांगितलं बळू असू दे ही रामभाऊ तर्फे तुम्हाला पार्टी दानशेर हरिश्चंद्र रायची अवलात होऊ नको तो आम्ही बसून खाल्लं करणार मागून असू दे चोरट्या खाल्लं तर खाल्लं असू द्या. आमिर मटण कसं खाल्लं आपण कसं वळवायचं.